पावसाळ्यामध्ये गरमागरम गावराणी छोले आणि पुऱ्या मस्त काही वेगळाच आनंद देऊन जातात. आणि तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कशा मस्त टंब फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते किती छान झालेल्या आहे. आणि तेल जे आहे ते अजिबात पिलेलं नाही आहे, एकदम कमी तेल पिणाऱ्या ह्या पुऱ्या आहे. आणि ह्या ज्या आहे ह्या बऱ्याच वेळपर्यंत अशाच फुललेल्या राहू शकता, तुम्ही बघा शकता. आणि एक प्रकारचा त्याला खस्तापणा जो आहे तो पण आपल्या पुऱ्याला येतो. आणि आपला हा चना मसालासोबत तुम्ही आपली ही पुरी जी आहे ती मस्त एन्जॉय करू शकता. बघू शकता त्याची चण्याची चण्या मसाल्याची जी थिकनेस आहे ती पण परफेक्ट झाली आहे. आणि आपल्या पुरीमध्ये ती किती परफेक्ट आली आहे. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण जे आहे ते गरमागरम पुरे आणि चणा मसाला बनवतो आहे. अगदी गावराणी पद्धतीचे जे चणे असतात त्या चण्यापासून आपण मसाला बनतो आहे. खूप चवदार आणि टेस्टी असा चणा मसाला बनतो हा. आणि पुऱ्या करताना आपल्या पुऱ्या ज्या आहे ते छान टंब फुगलेले आहे, कमी तेल पिलेल्या पुऱ्या आपण बनवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा थोड्याशा खुसखुशीत पण आपल्या पुऱ्या होणार आहे. सो त्याच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहे की ते बनवताना आपण काय टाकायला पाहिजे, कसं टाकायला पाहिजे. सो ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि पाऊस पडत असेल ना तर ही रेसिपी तुम्ही लंच, ब्रेकफास्ट किंवा डिनरसाठी बनवा. एकदम फक्कड बेत असा हा बनतो. आणि रेसिपी पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि चला मग पटापट आपण आता आपली रेसिपी सुरू करूया. इथे मी हे गावराणी चणे आहे तर याला काय केलं ना, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि ते आता छान भिजलेले आहे. ही वाटी आहे, या वाटीने दीड वाटी हे चणे घेतले होते. आता थोडंसं हात घालून याचं जे पाणी आहे ना ते सगळं पाणी काढून टाकायचं. आणि याच्यामध्ये मी दुसरं पाणी टाकते. आणि दुसरं पाणी टाकल्यानंतर ते म्हणजे त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि हे एका चाळणीमध्ये काढून घेते. आता नंतर हे तीन कांदे, दोन टोमॅटो छोटे आणि दोन बटाटे आणि एक मिरची या सगळ्यांना मी कापून घेते. गॅस ऑन करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला कांद्याला जे आहे ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घेऊ. कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे जे आहे ते जिरं टाकून घेऊ. आणि जिऱ्यालाही थोडंसं त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं. हे भाजून घेतल्यामुळे काय होते ना, आणि भाजून पेस्ट केल्यामुळे तर आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि त्याची चव पण चांगली लागते. आता ह्या टोमॅटोला पण आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊ. आणि यानंतर जो आहे तो आपला वेळ वाचतो कांदे वगैरे शिजवण्याचा. तो या थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत या टोमॅटोलाही याच्यामध्ये आपण होऊ देऊ. इथे आपलं हे भाजून झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून त्याला थंड होऊ देऊ. भाजून घेतलेला मसाला थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. सो या वाटीने मी तीन वाट्या कणिक घेते. म्हणजे गव्हाचं पीठ आहे हे कणिक इन द सेन्स. नंतर त्याच वाटीने एक वाटी रवा टाकून घेतला आणि तीन टेबलस्पून जे आहे ते बेसन आहे चण्याच्या डाळीचं पीठ. नंतर या छोट्या चमच्याने अर्धा चम्मच मीठ आहे. हा छोटा एक चमचा तूप घालून घेते. तुम्ही तेल पण टाकू शकता, गरम करायची गरज नाही, जसं आहे तसं टाकून द्यायचं. आणि नंतर छोटा एक चमचा हा ओवा आहे. ओवा पण असा दोन हातावरती घासून याच्यामध्ये टाकून द्यायचा, कारण ओव्यामुळे ना पुरीला खूप छान खमंगपणा येतो. आणि आता हे सगळं आपण हाताने मिक्स करू. याच्यामुळे काय होते ना, चण्याच्या डाळीचं पीठ, रवा आणि आपण जे टाकलेलं तूप आहे, तर पुरी जी आहे जेव्हा नॉर्मली आपण फक्त कणकेची करतो ना तर ती तेल पण खूप पिते आणि लगेच लूज पडते. त्याच्यामुळे पोळ्या त्याच्यामुळे पुऱ्या पण अशा छान खमंग होतात आणि छान तेल पण कमी पितात आणि थोड्याशा अशा छान खुसखुशीत अशा पुऱ्या होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. सो आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपण आता याला भिजवून घेऊ. पाणी थोडं थोडं टाकायचं आणि भिजवायचं, कारण पाण्याचा अंदाज जो आहे तो आपल्याला कणिक भिजवताना नसतो. त्यामुळे रवा टाकल्यामुळे खूप सैलसरही नाही आणि खूप घट्टही नाही अशी आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. कारण तो रवा जो आहे तो रवा मुरायला थोडंसं पाणी लागतं. आणि आपल्याला हे सगळं भिजून झाल्यानंतर अर्धा तास तरी तसंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामधला तो रवा सगळा छान मुरतो त्याच्यामध्ये. सो आपली कणिक जी आहे ती अशा पद्धतीने भिजवून झालेली आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं.
आपले भाजून घेतलेले कांदा आणि टोमॅटो थंड झालेले आहे, आपण याची आता पेस्ट करून घेऊ. इथे आपली पेस्ट पण तयार आहे. आपला चणा मसाला आपण कुकरमध्ये करतो आहे, सो एक चम्मच तेल टाकून घेतलेलं मोठं, 2 टेबलस्पून तेल आहे आणि तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, आपल्याला कडकडीत गरम वगैरे नाही होऊ द्यायचं आहे. मध्ये ही छोटी 2 तेजपत्त्याची पानं आणि छोटा कलमीचा तुकडा आहे आणि 4-5 जे आहे ते मिरे आहे, तर ते त्याला थोडंसं आपण तेलामध्ये होऊ देऊ. नंतर आपण ही त्याच्यामध्ये काढून घेतलेली संपूर्ण पेस्ट टाकून घेऊ. आपला कांदा आणि टोमॅटो आपण ऑलरेडी थोडेसे भाजूनच घेतले होते, त्याच्यामुळे आता अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे, जवळपास 1.5 चमचा ही पेस्ट आहे, तरी आपण आता थोडीशी त्याच्यामध्ये शिजू देऊ. ॲक्च्युली आपण तो छोले नाही म्हणू शकत, तो चणा मसाला किंवा गावराणी आहे, त्याच्यामुळे ते हरभरे आहे, तर त्याचं बनवतो आहे आणि चवीला इतकं छान लागतं ते. आलं लसूण पेट थोडी त्याच्यामध्ये शिजली की नंतर ही एक मिरची आहे मोठी कापून घेतलेली, ती त्याच्यामध्ये टाकून दे. 2 चमचे धणे पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, हे तुमच्या चवीनुसार पण तुम्ही घेऊ शकता. रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर आणि याला आपण आता तेलामध्ये थोडं शिजू देऊ. तिखट तेलामध्ये चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ते टाकून द्यायची, त्याच्यामुळे खूप छान फ्रॅग्रन्स येतो त्याला आणि चव पण खूप चांगली लागते. आणि नंतर 1/2 चमचच हे भाजून घेतलेलं जिऱ्याचं पावडर आहे, त्याच्यामुळे पण त्याची चव जी आहे ती खूप छान लागते. आणि आता आपण याला थोडंसं होऊ देऊ याच्यामध्ये. आणि हे सगळे मसाले तेलामध्ये छान शिजले की त्याच्यामध्ये आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले बटाटे आणि चणे जे आहे ते टाकून घेऊ आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मिठाला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं 5 मिनिट जे आहे त्या मसाल्यामध्ये पाणी न घालता असंच त्याला होऊ द्यायचं. गॅसचा पॉवर आहे ते अगदीच स्लिमवरती ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो चण्याला छान कोट झालेला आहे. आणि तुम्ही चणे जे आहे ना ते वाफवून पहिले नंतरही ते करू शकता, पण याच्यामध्ये वेळ पण सेव्ह होतो तुमचा आणि थोडासा टेस्टमध्ये पण एक फरक पडतो, म्हणजे तुम्ही आधी शिजवून घेतल्यानंतर केलेले किंवा सगळं सोबत शिजवलेले. 5 मिनिट मसाल्यात झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पाणी सोडून देऊ आणि इथे कुकरला झाकण लावून कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपले चणे शिजतात तेवढ्या वेळेत आपण आपल्या पुऱ्याचं बघूया. सो इथे कणकेला पण आपला 1/2 तास जास्तच झालेला आहे भिजून, सो कणिक पण आपली छान मुरलेली आहे तुम्ही बघू शकता. तर थोडंशी याची मॉलिश करून याला तेल लावून घेऊ आपण, म्हणजे ती जी आहे ती अशी कडक होत नाही, थोडंसं तेल लावून घेतलं की वरून. मी हातावरच 1 चमचा तेल घेतलं, म्हणजे हातालाही तेल लागतं आणि चिपकत नाही, सो थोडंसं तेलाच्या हाताने याला सगळीकडे तेल जे आहे ते लावून देऊ. आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत, तर पुऱ्या ज्या आहे ते तुम्ही अशाही लाटू शकता किंवा एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पण बनवून ठेवू शकता. म्हणजे तुमच्या ह्या जर पुऱ्या रेडी असेल ना तर तुमचा कुकर तिकडे कुकरच्या शिट्ट्या आणि थंड होईपर्यंत तुमच्या पुऱ्या लाटून तयार असतात आणि तुम्ही ते थंड झालं की पटकन गरम गरम ह्या काढून सर्व करू शकता. सो हे सगळं रेडी करून आपण आता ठेवून देऊ. मी याच्या पोळ्या लाटूनच पुऱ्या पाडून घेणार आहे, काय होते त्याच्यामुळे पटापट होतात पण आणि दिसायला पण चांगल्या दिसतात एकसारख्या छान. आणि सगळ्या ज्या आहेत ते सेम याच्या होतात, आकाराच्या होतात किंवा थिकनेसच्या होतात. सो असे सगळे गोळे जे आहेत ते आधी करून घेते. याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकाला चिपकत नाही असे. आता या उंड्याला थोडंसं घोळण लावून मी याची पोळी लाटून घेते. सो इथे आपली पोळी पण लाटून झालेली आहे आणि एखाद्या डब्याच्या झाकण किंवा डब्याच्या सायाने आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊ. ज्याच्या सायाने आपण पुऱ्या पाडतो आहे ना त्याला पण थोडंसं पिठामध्ये जे आहे ते हे करून घ्यायचं, म्हणजे ते चिपकत नाही. सो अशा पद्धतीने आपण पुऱ्या पाडून घेऊ. आणि ज्या ताटामध्ये आपण पुऱ्या ठेवतो ना, कारण आपलं ताट जे आहे आपण पुऱ्या आधीच काढून घेतो आहे ना, त्याच्यामुळे त्या ताटामध्ये पण थोडंसं डस्टिंग करायचं आणि हे नंतर आजूबाजूचे जे आहे ते काढून घ्यायचं, परत त्याच्या पुऱ्या बनतात. सो आपण आता आपल्या अशा सगळ्या पुऱ्या करून घेऊ. इथे आपला चण्याचा कुकर पण थंडा झालेला आहे आणि आपण बघूया उघडून. इथे मी याच्यामध्ये 2 ते 2.25 ग्लास जवळपास पाणी घातलेलं होतं
आणि त्याला 5 शिट्ट्या मीडियम याच्यावरती काढून घेतलेल्या. तर बघू शकता ग्रेव्ही जी आहे ती आपली परफेक्ट झालेली आहे, कारण अगदी थोड्या वेळाने आपण कुकर उघडल्यानंतर ती थोडीशी आपल्याला अशी दिसते, पण जेव्हा आपण सर्व करेपर्यंत आपल्या ग्रेव्हीला थोडासा थिकनेस येतो. आणि आपले चणे पण बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहे. हे काय ना, गावराणी असल्यामुळे गावराणी चण्याला थोडासा वेळ लागतो शिजायला, पण चवीला जे आहे ते अप्रतिम लागतात. हे चणे बघू शकता परफेक्ट शिजलेले आहे. आणि आपल्या याच्यामधले बटाटे पण शिजले आहे. बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्याच करून घ्यायच्या आणि बघू शकता आपली परफेक्ट अशी ही भाजी झालेली आहे. पुऱ्या तळायसाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेलाला आता आपल्याला गरम हो द्यायचं आहे. तेल गरम झालं की नाही ते पाहासाठी थोडंसं गोळ्या कणकेचा टाकून बघायचा, जे आपल्याला कळतं की आपलं तेल गरम झालं आहे की नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की तेलामध्ये ही पुरी सोडून द्यायची आणि त्या पुरीवरती ना थोडं असं तेल झोकायचं, म्हणजे ती पुरी जी आहे ती चांगली फुलून येते. सगळ्या बाजूनी जी आहे त्याच्यावरती तेल टाकायचं आणि तुम्ही बघू शकता पुरी आपली कशी छान मस्त फुलून आली आहे. आता हिला दुसऱ्या बाजूनी पण पलटवून घ्यायचं. आणि थोडीशी तुम्हाला क्रिस्पी पाहिजे आहे ना, तर थोडा वेळ त्याला त्याच्यामध्ये होऊ द्यायचं, म्हणजे आता गॅसचा पॉवर थोडासा कमी करून द्यायचा आणि त्या पुरीला त्याच्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे ती काय होते ना की सॉफ्ट पडत नाही अशी लवकर आणि अशी छान अशी मस्त खमंग होते ती. तर दोन्ही बाजूनी थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत मी तिला शेकून घेते, म्हणजे आपली पुरी मस्त छान अशीच फुललेली राहते बराच वेळपर्यंत आणि खायला पण खूप चांगली लागते, तेल पण आपली कमी पिते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुसखुशीत पण होते ती पुरी. सो इथे आपली पुरी झालेली आहे, आपण बाकीच्या पण पुऱ्या अशाच काढून घेऊ. सो गावराणी चण्या आणि आपल्या थोड्याशा मस्त खुसखुशीत आणि अशा टंब फुगलेल्या पुरीचा जो बेत आहे तो एकदम फक्कड बेत बनतो. तुम्ही गरमागरम चणा मसाला आणि पुरीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.